लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर एनडीए आणि इंडिया आघाडीची खलबत सुरू आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मनसेचे 9 उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. हे मनसेचे 9 उमेदवार नेमके कोण आहेत पाहूया. मनसेनं ही आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंनी आढावा बैठकाही घेतल्या. आता जवळपास 9 लोकसभा मतदारसंघात मनसेकडून नावं ठरवल्याची चर्चा आहे, ज्यात उमेदवार म्हणून कल्याण डोंबिवली लोकसभेसाठी आमदार राजू पाटलांचं नाव चर्चेत आहे, ठाणे लोकसभेतून अभिजित पानसे आणि अविनाश जाधवांचं नाव चर्चेत आहे, पुण्यातून वसंत मोरे, उत्तर पश्चिम मुंबईतून शालिनी ठाकरे, दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, छत्रपती संभाजीनगरमधून प्रकाश महाजन, सोलापूरमधून दिलीप धोत्रे, चंद्रपूर लोकसभेतून राजू उंबरकर, रायगड लोकसभेतून वैभव खेडकर यांच्या नावांची चर्चा आहे. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत आणि त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना थेट आव्हान दिलंय. राजू पाटलांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय. राहिला प्रश्न खासदार की लढायचं नाही लढायचं, तर आमची ती तयारी चालू आहे आणि आम्ही साहेबांच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते, त्यामुळे जो आदेश देतील तो म्हणून चालू पुढे. 2019 लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उमेदवारच उभे केले नव्हते, तरीही पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. अर्थात अप्रत्यक्षपणे आघाडीलाच मदत करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र आता त्यांची जवळीक शिंदे आणि भाजपशी वाढली आहे, पण तुर्तास तरी युती न करता स्वबळावर लढण्याची भूमिका राज ठाकरेंची आहे. म्हणून मी आज कोणताही उमेदवार उभा न करता, पक्षाचं कुठचंही काहीही, निवडणूक न लढवता मी तुमच्या समोर आलोय. फक्त तुम्हाला जागा करायला बाबांनो पुन्हा बळी पडू नका. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. या दोघांना तर नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही. आता पुन्हा मनसे स्वतःचे उमेदवार देण्याची शक्यता आहे, कारण मनसेचे नेते ही स्वबळावर लढण्यास इच्छुक आहे. नेता जो सांगत असतो तेच करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं काम असतं. त्याने उद्या सांगितलं प्रचार करा प्रचार करा, उद्या सांगितलं इथं बरं. शेवटी राज ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य आहे. मनसे ही जागा लढवणार आहे नक्की. राज ठाकरेनं सांगितलं की कोरड्याविरुद्ध उडी मारा, तर आम्ही मारू. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेचे एकनिष्ठ सैनिक आहोत. महाराष्ट्रातून ऐकणाऱ्यांचं आणि केवळ महाराष्ट्राच्याच भवितव्याचा विचार करणाऱ्यांचा कोणतरी तरी प्रतिनिधी दिल्लीत असावा या गोष्टीकरता खरं तर लोकसभा लढवायचा निर्णय सन्माननीय साहेबांनी घेतलेला आहे. कारण हल्ली खासदार असो किंवा आमदार असो किंवा मंत्री असो यांचं सगळं जे काही वागणं आहे ते कसं वागायचं ते दिल्लीतनं सांगितलं जातं. सन्मान्य राजसाहेबांनी समजा आदेश दिला तर आम्ही सर्व प्रकारच्या तयारीने निश्चितपणे आहोतच. आणि चंद्रपूर आर्णी मतदारसंघ हा इतका चांगला मतदारसंघ आहे की मागच्या वेळेचे जर आपण रिझल्ट पाहिले असतील तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये BJP जर जागा दाखवली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आर्णीनेच दाखवलेली आहे. एकमेव खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे इथं निवडून आले होते. पुण्यामध्ये तर वसंत मोरेंच्या वाढदिवसानिमित्त खासदारकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नगरसेवक म्हणून वसंत मोरेंनी पुण्यात छाप उमटवणारी कामगिरी केली आहे. आता लोकसभेच्या उमेदवारीची इच्छा त्यांनी बोलूनही दाखवली आहे. ज्यावेळेस पुणे लोकसभेचे पडघम वाजू लागले होते त्यावेळेसच मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना मी ही जागा लढवण्या बाबतीमध्ये मी माझी इच्छा व्यक्त केली होती. आणि मला वाटतं की त्या दिवसापासूनच मी पुणे लोकसभेच्या दृष्टिकोनातून नेहमी पावलं उचलत आलो आहे. मला वाटतं की जी येणारी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं नियोजन करून जर आम्ही सामोरे जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये यश हे 100% आम्ही आणू शकतो. मनसेच्या लोकसभा लढण्याच्या चर्चेवरून रोहित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे मदत होऊ नये अशी शंका व्यक्त केली आहे. कुठलेही लहान मोठे पक्ष असतील आणि त्यांना जर वाटत असेल संविधान महत्त्वाचं आहे, सामान्य लोकांचं हित महत्त्वाचं आहे, त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत, तर उमेदवार लढवत असताना कुठेही अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल
कारण का आपण नेहमी नेहमी हेच म्हणतो भाजप संविधानाच्या विरोधात असणारा पक्ष आहे, तशी मदत भाजपला होईल अशा पद्धतीने तुमचे उमेदवार उभे करू नये। लोकसभा निवडणुकीला 6 ते 7 महिने शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेत, त्यामुळे मनसेकडेही लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।